वजनाशी संबंधित उदाहरणे वेट रिलेटेड प्रॉब्लेम्स सामान्य चुका नमस्कार मुलांनो या व्हिडिओमध्ये आपण तराजूने वस्तूंचे वजन मोजताना होणाऱ्या सामान्य चुकांबद्दल जाणून घेऊ हे बघा नीतू काय करत आहे वजनांना तराजूवर ठेवून काहीशी गोंधळलेली दिसत आहे आणि बिरजू काका ते बघत आहेत अग मुली काय झालं काय करत आहेस काका, बघा ना मी ही वजने वेगवेगळ्या पारड्यात ठेवत आहे पण हा काटा सरळच होत नाहीये कारण या दोघांची वजने वेगवेगळी आहेत नाही काका हे बघा एक किलो आणि हे शंभर ग्रॅम दोन्ही समानच तर आहेत अच्छा दोन्ही उचलून बघ उचलताना तुला भार वेगवेगळा जाणवत नाहीये का हो काका, याचा तर मी विचारच केला नाही पण असे का कारण तू विसरत आहेस की एक किलो म्हणजे एक हजार ग्रॅम शंभर ग्रॅम नाही हो काका, हे तर मी विसरलेच एक किलो हजार ग्रॅमच्या समान असते शंभर ग्रॅम नाही बरोबर आता तू या शंभर ग्रॅमच्या पारड्यात आणखी वजने ठेव म्हणजे यात हजार ग्रॅम पूर्ण होतील जेणेकरून तराजूच्या दोन्ही बाजूचे वजन समान होईल ठीक आहे काका मी ठेवते ह्या शंभर सोबत पाचशे पुन्हा दोनशे पुन्हा शंभरचे अजून एक आणि शेवटी पन्नास ग्रॅमचे दोन हे झाले पूर्ण एक हजार ग्रॅम बघा काका काटा का समान झाला शाबास तर मुलांनो समजले ना एक किलो शंभर ग्रॅम नाही हजार ग्रॅम समान असते आता बघा बिरजू काका नीतूला काही विचारत आहेत जर मी एका पारड्यात एक किलोचे वजन ठेवले आणि दुसऱ्या पारड्यात दोन किलोचे वजन ठेवले तर कोणते पारडे वर जाईल दोन किलोचे ते कसे कारण दोन किलोचे पारडे जास्त जड आहे हो मुली दोन किलोचे पारडे एक किलोच्या पारड्यापेक्षा जास्त जड आहे पण जे पारडे जड असते ते खाली जाते काका मला समजले नाही बघ मी समजावतो जेव्हा तू सी सॉच्या झोपाळ्यावर श्यामसोबत बसतेस तेव्हा श्याम आपोआपच खाली जातो आणि तू वर हो ना हो काका, का? कारण श्याम माझ्यापेक्षा जड आहे म्हणून तो सहजपणे खाली जातो हो अगदी तसच या तराजूतही जास्त वजनाचे पारडे खाली आणि कमी वजनाचे पारडे वर राहते कारण ते दुसऱ्या पारड्यापेक्षा हलके असते समजले काका जे वजन जास्त जड असेल ते खाली जाईल याचा अर्थ असा की एक किलो आणि दोन किलोच्या वजनांमधील एक किलोचे पारडे वर जाईल कारण ते त्या दोन्ही पारड्यांपैकी हलके आहे बरोबर तुला चांगल्या प्रकारे समजले आहे तर मुलांनो तुम्हाला देखील समजले ना तर आजूत जड पारडे खाली जाते आणि हलके पारडे वर या व्हिडिओमध्ये आपण तर वस्तूंचे वजन मोजताना होणाऱ्या सामान्य चुका जाणून घेतल्या